सर्व मतदारसंघात संघटन मजबूत करण्याचे प्रयत्न असल्याचं प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय. जे आहे ते घटक पक्षांना सोबत घेणार नाही असा अर्थ होत नाही असं देखील प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय. संघाच्या भूमिकेवर मी भाष्य करू शकत नाही असं देखील दरेकर यांनी सांगितलं. आपल्यासोबत बोलण्यासाठी प्रवीण दरेकर जी आहेत सर. तर संघानाचे विकासासाठी जी जनगणना ती झाली पाहिजे म्हणजे एकंदरीत पाठिंबा दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. काय नेमका भावना काय तुमचं म्हणणं? नाही, मी रेशीमबागच्या त्या संमेलनात त्या बैठकीत होतो आणि त्याच्यामध्ये पंचसूत्री सांगत असताना जाती भेदाला मुठमाती देणं गाडून टाकणं या अर्थाने ते वक्तव्य होतं. संघाची अधिकृत भूमिका, संघाचे प्रवक्ते, संघाचे वरिष्ठ पदाधिकारी आपल्या यंत्रणेतनं त्या ठिकाणी जाहीर करत असतात आणि त्याच्यामुळे संघानं जर जाहीर भूमिका केली असेल तर ती संघाची जाहीर भूमिका असते. त्याच्यावर मी भाष्य करू शकत नाही. भाजप ही भारतीय जनता पार्टीचे मार्गदर्शक पालक संघटना आहे आणि त्याच्यामुळे सातत्यानं या ठिकाणी सामाजिक राजकीय मार्गदर्शन संघाचं होत असतं आणि म्हणून नेहमी त्या ठिकाणी संघटनात्मक गोष्टीवर चर्चा करत असताना संघटन मजबूत व्हावं ही भूमिका पक्षाची असते, RSSची असते आणि त्याच्यामुळे आम्ही तर सगळ्या 288 मतदारसंघात संघटन बांधत असतो. परंतु याचा अर्थ घटक पक्षांना सोडून देणार आहे, ते आमच्या बरोबर नसणार असं नाही आहे. योगेश गुरव सह नंद किशोर गावडे, TV9 मराठी, मुंबई.